नमस्कार, मी शनाई शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्त बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. स्वारगेट कात्रज मार्गे जाणाऱ्या मार्गात झालेल्या बदलाच्या निषेधात राष्ट्रवादीचे आंदोलन. हेल्मेट सक्तीच्या विरोधात म्हणून पुण्यातील वकिलांनी लढवली वेगळी शक्कल. राज ठाकरे बद्दल आक्षेपार्ह टीका करणाऱ्या तरुणाला मनसैनिकांनी दिली शिक्षा. आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. आता बातम्या सविस्तराने. स्वारगेट कात्रज मार्गे जाणाऱ्या मेट्रोच्या मार्गात झालेल्या बदलाच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. मेट्रो मार्गात कोणताही बदल न करता सरळ मार्गे मेट्रो जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. पुण्यात होणाऱ्या स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गात सरकारकडून बदल करण्यात आले. हे बदल जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. सरळ मार्गे मेट्रो ही 6.5 किलोमीटरचा असून मार्गात बदल केल्यास 9 किलोमीटरचा होईल. असे असतानाही सरकार अधिक खर्च का करीत आहे, ह्याचे नेमकं कारण काय? सरकार स्वतःच्या फायद्यासाठी सर्वसामान्य पुणेकरांची लूट करत आहे, त्यामुळे मेट्रो मार्गात त्वरित रद्द करून सरळीकृत मेट्रो मार्ग न्यावी अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आली आहे. मार्गात बदल न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करू, वेळप्रसंगी न्यायालयीन लढा देऊ, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आला आहे. स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो मार्ग पूर्वी ठरलेला आहे. या DPR मध्ये बदल करायचं कारस्थान षडयंत्र भाजप करत आहे. याच्या मागचं स्पष्ट कारण आहे, ज्या मार्गावरून मेट्रो जाणार आहे तिथं मिळणारा 4 FSI म्हणजे यांना मेट्रो पुणेकरांच्या हितासाठी पुणेकरांच्या सोयीसाठी करायची नाही, तर या रोडवरती न करता ती मुकुंदनगर गंगाधाम मार्गे मार्केट यार्ड मार्गे गेली तर तिथं जे मोठे मोठे व्यावसायिक आहेत, तिथं बिल्डर आहेत, तिथं फ्लॅटचे रेट चढे आहेत, त्यांना 4 FSI मिळला की त्या बिल्डरांचं भलं होईल आणि ते बिल्डर यांचे खिसे भरतील, त्याच्यामुळं यांना हा रस्ता करायचा आहे. यांचा मार्ग बदलायचा जो घाट घातलेला आहे तो याच कारणासाठी घातलेला आहे. खरं तर आपण बघितलं तर स्वारगेटपासून कात्रजपर्यंत 6.5 किलोमीटरचा मार्ग आहे, परंतु हे जे मार्ग सुचवत आहेत तो 9 किलोमीटरचा सुचवत आहेत. याच्यावरूनच लक्षात येतं की हा संपूर्णपणे बिल्डरांच्या फायद्यासाठी, बिल्डरांना पैसे मिळावेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला वाटा मिळावा याच्यासाठी चाललेला हा उपद्व्याप आहे. हेल्मेट सक्तीचा विरोध म्हणून तुम्ही आतापर्यंत आंदोलने निषेध मोर्चे काढलेले पाहिले असतील, पण पुण्यात चक्क एका वकिलाने हेल्मेट सक्तीचा निषेध करण्यासाठी एक आगळी वेगळी शक्कल लढवली आहे. हेल्मेट सक्तीचा निषेध म्हणून ॲडव्होकेट वाजेद खान बिडकर यांनी स्टीलच्या पातेल्याचा हेल्मेट म्हणून वापर केला आहे. पाहूयात पातेल्याचा कसा आहे हा हेल्मेट. हेल्मेट सक्तीला विरोध करण्यासाठी पुण्यातील काही संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. यातच सर्वांचं स्टीलचे पातेले हेल्मेट म्हणून वापरत असलेले शहरातील एक वकील सर्वांचेच लक्ष वेधत आहेत. हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकींस्वारांवर गेल्या काही दिवसापासून वाहतूक पोलीस मोठ्या प्रमाणावर कारवाई करीत आहेत. शहरात करण्यात आलेल्या ह्या छुप्या हेल्मेट सक्तीला विरोध करण्यासाठी ॲडव्होकेट बिडकर यांनी ही शक्कल लढवली आहे. ते 31 डिसेंबरपासूनच स्टीलच्या पातेल्याचा हेल्मेट म्हणून वापर करीत आहेत. पुणे तिथे काय उणे आपण असं नेहमीच म्हण ऐकतो आणि त्याचा प्रत्येक खरंच पुण्यात नेहमीच येतो. पुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे, मात्र या हेल्मेट सक्तीला बऱ्याच संघटनांनी विरोध केला. सविनय कायदेभंगानुसार सुद्धा आंदोलनं झाली, मात्र पुण्यातील वाजेद खान या वकिलाने एक अनोखं आंदोलन केलं असंच म्हणायला लागेल. त्यांनी चक्क स्टीलचं हे जे प्लेट आहे किंवा स्टीलचं पातेलं आहे त्या पातेल्याला हेल्मेट बनवलेलं आहे. सर, तुम्ही ही जी संकल्पना हे केलेली आहे, तयार केलेली आहे किंवा ती अंमलात आणलेली आहे, अशा पद्धतीने तुम्ही हेल्मेट तयार केलं आहे, तुम्हाला का अशा पद्धतीचं हेल्मेट तयार करावं असं वाटलं? 1 जानेवारीची गोष्ट आहे. शिवाजीनगरच्या सिग्नलजवळ ट्रॅफिक हवालदार एक गरीब व्यक्तीला अडवत होते आणि त्याच्याकडे हेल्मेट नसल्यामुळं त्याला फाईन भरण्यास सांगितलं असता तो त्यांना कॅश रक्कम देण्यास तयार होता, परंतु पोलिसांचं म्हणणं होतं की नाही, आमच्या मशीनमध्ये फक्त ATM चालतं, पेटीएम दे. तर ती गरीब व्यक्तीकडे ATM आणि पेटीएम नव्हतं, कारण शासनाने आताच ATM आणि पेटीएम जे आहे ते नवीन आणलेले आहेत. तर ती व्यक्ती अक्षरशः रडत होता आणि ती व्यक्ती रडत असल्यामुळे मला ही कल्पना सुचली की एक गरीब व्यक्ती हेल्मेट कुठून घेणार. आणि त्यानंतर मी जेव्हा हेल्मेटची डेफिनेशन वाचली, हेल्मेट मोटर व्हीकल ॲक्टमध्ये फक्त असं लिहिलं आहे की ISI मानकांवालं असणारं असावं,
फक्त एवढा शब्द लिहिला आहे, तो गोल असावा, तो असा असावा, त्यामध्ये कुठेही लिहिलेलं नाही आहे. आणि आय एस आय जो मानकन आहे, त्याचं जो पत्र आहे, त्या पत्रापेक्षाही माझं पत्र भारी आहे. पण सर, हे जे तुम्ही हेल्मेट वापरलात, तर थोडंसं असं तुम्ही म्हणतात की आय एस आय मानांकन असलेलं हेल्मेट असावं, मग हे तुम्हाला नाही वाटत की त्या हेल्मेटच्या तुलनेत हे हेल्मेट थोडंसं असुरक्षित आहे? नाही, बिलकुल सुरक्षित आहे. कारण हेल्मेट सक्ती जी आहे ती शहराच्या बाहेर असायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ती कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये नाही आहे. आणि कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आम्हाला मेट्रोसाठी जे वाहतुकीचे अडथळे ते पार करायचे आहेत, खड्डे पार करायचे आहेत, सिग्नल पार करायचे आहेत, हॉर्न ऐकायचे आहेत, तर कॉर्पोरेशन हद्दीमध्ये असेच हेल्मेट पाहिजे. आणि तुम्ही हे जे हेल्मेट बनवले घरातलं, अर्थात ते पातेल्याचं आहे, तर तुम्हाला हे बनवण्यासाठी सुद्धा खर्च आलाय, कारण तुम्ही अशा पद्धतीने इकडे असेल दोन ठिकाणी तुम्ही असं होल केलेले आहेत, तर तुम्ही ते बाहेर जाऊन केलं की ते स्वतः केलं? नाही, मला याला 120 रुपये खर्च आला होलसाठी. मला कुंभारवाड्यामध्ये जे लोहार असतात त्यांच्याकडून 2 छिद्र करून घ्यावी लागली स्पेशल, जेणेकरून कारणा वगैरे त्रास होऊ नये, कुठं लागू नये म्हणून ते करून घ्यावं लागलं. इलास्टिक 10 रुपयाचं आणि हे 90 रुपयाचं आहे. 120 रुपये तुम्हाला 120 रुपयामध्ये खर्च आला. पण आपण हेल्मेट म्हणलं की कान सुद्धा झाकले जातात, फक्त डोकंच नाही, तर यामुळे तुम्हाला हवा सुद्धा लागू शकतो? नाही, आपल्यावर डिपेंड आहे. जर तुम्ही मऊ कापड, मुलायम गादी, कागद जर आतमध्ये वापरला तर हवा सुद्धा लागणार नाही, म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे. आता तुम्ही हे हेल्मेट हे केले, म्हणजे तुम्ही एक प्रकारे सरकारचा किंवा सरकारने किंवा पोलिसांनी जे हेल्मेट सक्तीला हेल्मेट सक्ती केली आहे, तर त्याचा हा विरोध म्हणायचा का? किंवा तुम्ही त्यांना दाखवून देताय की प्रत्येक माणूस हा हेल्मेट विकत घेऊ शकत नाही? तो तर भाग आहेच. माझं दोन मागण्या आहेत. पहिली गोष्ट ही, सरकारने प्रत्येक गरीबाला एक हेल्मेट मोफत द्यावं. आणि दुसरी विशेष मागणी म्हणजे अशी आहे की आता CNGचं उद्घाटन होतं, उद्घाटनाच्या वेळेस गिरीश बापट जे आहेत पालकमंत्री, ते विदाऊट हेल्मेट फिरत होते. आणि जेव्हा मी शासनाकडे अर्ज केला की बापटांवर कारवाई करा, तर तिथे म्हणे पोलीस कर्मचारी नव्हते, असं त्यांचं उत्तर मला माहिती तिकडे आलेलं होतं. CNGच्या वेळेस पूर्ण पेपरला आलेल्या सगळ्या न्यूज आहेत. म्हणजे बापटांना माफ, जर गिरीश बापट पुण्याचे पालकमंत्री असतील, ते विदाऊट हेल्मेट चालू असतील, तर त्यांना माफ आहे. तर मला हे म्हणायचं आहे, बापट असो किंवा तो गरीब व्यक्ती असो, प्रत्येकाला शिक्षा सेम असायला पाहिजे. तुम्हाला पोलिसांनी पकडलं होतं? हो, 2 वेळेस मला पोलिसांनी अडवलेलं आहे. पण तुम्ही जे हेल्मेट घातलेलं आहे हे, तर पोलिसांनी तुम्हाला पकडल्यानंतर पोलिसांच्या काय प्रतिक्रिया होत्या? कारण तुम्ही एक अनोखं हेल्मेट घातलेलं आहे. मी कुठेही वाद केला नाही त्यांच्याशी, फक्त मी त्यांना म्हणलं की साहेब हे हेल्मेट नाही आहे. बघा, गुगलमध्ये त्यांनी जेव्हा टाकली हेल्मेटची डेफिनेशन, ते म्हणले जा तुम्ही. त्यांनी माझ्याशी वाद केला नाही, मीही त्यांच्याशी वाद केला नाही. पोलिसांनी तुम्हाला सोडलं. बरं, तर आता तुम्ही बेसिकली आता हे हेल्मेट आहे ते रोज तुम्ही तसंच वापरणार? सध्या तरी शासनाचा निषेध करतोय. रोज वापरलं तर लोकांना वेगळं वाटेल, माझ्या वकिलालाही अडचण येईल, त्यामुळे शासनाचा निषेध होता म्हणून केलेला आहे. आणि जोपर्यंत जर पोलिसांनी माझ्यासोबत हेल्मेट असणारच आहे, परंतु जेव्हा मला पोलिसवाले अडथळा करतील त्यावेळेस मी निश्चित वापरेल. एकूणच आपण पाहिले की हेल्मेट सक्तीला विरोध दर्शवलेला आहे, आणि अनोख्या पद्धतीने त्यांनी डोक्यावर चक्क पातेल्याचं हेल्मेट घातलेलं आहे, आणि पोलिसांचा त्यांनी निषेध केलेला आहे. हेल्मेट सक्तीला त्यांचा विरोध नाही, तर हेल्मेटसाठी जे पैसे मोजावे लागतात त्याला विरोध आहे, आणि शासनाने प्रत्येक व्यक्तीला हेल्मेट हे मोफत दिलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. कॅमेरामन रोहित वनखटेसह मी शनाया दिनमा न्यूज पुणे. सोशल मीडियावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अधिकृत पेजवर आक्षेपार्ह शब्दात टीका करणाऱ्या एका तरुणाला पुण्यातील मनसैनिकांनी 50 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली आहे. तसेच त्याला सोशल मीडियावर माफी देखील मागायला लावण्यात आली असून, यापुढे सोशल मीडियावर राज ठाकरेंविरोधात कोणी आक्षेपार्ह शब्दात टीका केली तर त्याला अशी शिक्षा दिली जाईल असा इशारा मनसे सैनिकांनी दिला आहे. पुण्यातील एका तरुणाने सोशल मीडियावर राज ठाकरे यांच्या पेजवर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याचा आरोप मनसे सैनिकांनी केलाय. मनसे सैनिकांनी त्या तरुणाचा शोध घेतला असता तो पुण्यात राहत असल्याचा उघड झालाय. पुण्यातील विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष साबळे पाटील यांच्यासह मनसेचे शहर अध्यक्ष VK अमराळे, विभाग अध्यक्ष राहुल गवळी आदी मंडळी त्या तरुणाच्या घरी पोहोचले. मनसे सैनिकांनी त्या तरुणाला जाहीर माफी मागायला लावली, तसेच 50 उठाबशा काढायला लावल्या. ह्यापुढे राज ठाकरेंवर आक्षेपार्ह आणि असभ्य शब्दात टीका करणाऱ्यांना अशीच शिक्षा दिली जाईल असा इशारा मनसे सैनिकांनी दिलाय. राज साहब के अधिकृत फेसबुक पेज पे एक रोहित पोराडे नामक पुणे का लड़का है, जो लगातार 2 दिन से गलत कमेंट्स कर रहा था राज साहब के ऊपर. राज साहब ठाकरे हमारे देवते, हमारे आदरणीय नेता है, उनके बारे में कोई ऐसी गलत टिप्पणी करेगा, कमेंट करेगा तो हम उसे मन से स्टाइल हम लेने वाले थे, लेकिन उसको मारा नहीं हमने. उसकी परिस्थिति बहुत गरीब थी, वो लड़का मराठी था, इसके लिए उसको कल 50 उठक बैठक ऐसी पनिशमेंट हमने मन से की तरफ से कराई है, और उसको पनिशमेंट दे के समझा के उसको कल ऐसे छोड़ा.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झालेत. पुण्याहून मुंबईच्या दिशेने सिमेंटच्या बॅगा घेऊन जाणारा ट्रक आडोशी बोगद्याच्या वळणावर चालकाच्या गाडीवर नियंत्रण सुटले. ट्रक मुंबई लेनवरून पुणे लेनवर पलटी झाला. यावेळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या 2 कार ह्या ट्रक खाली चिरडल्या. त्यामधील 3 जणांचा जागीच तर 1 जणांचा उपचाराकरिता घेऊन जात असताना मृत्यू झाला. मृतामध्ये 3 महिला तसेच 1 पुरुषांचा समावेश असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. अद्याप मृतकांची ओळख पटलेली नाही. ह्या अपघातामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण ईश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटॉलॉजी ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट ENT सर्जन जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. स्थानिक भाषांमध्ये आदानप्रदान महत्त्वाचं असून मुस्लिम मराठी साहित्य सर्वांपर्यंत पोहोचून मानवतावादी कार्य करण्यास या संमेलनाचा उपयोग होईल असं प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी केलं आहे. मुस्लिम मराठी सांस्कृतिक मंडळ आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन एज्युकेशन सोसायटी आयोजित मुस्लिम मराठी साहित्य चळवळीच्या 12 अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होत्या. शहरामध्ये ते साहित्य संमेलन होत आहे आणि म्हणून सर्व साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील इथे जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींच मी पुणे शहराच्या वतीने, पुण्याची प्रथम नागरिक या नात्याने आपल्या सर्वांचं इथे स्वागत करते. मराठी साहित्य संमेलन हे आयोजित करावंसं वाटणं आणि सातत्य त्याच्यामध्ये राखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एखादा विषय किंवा एखादा परिचय हा इतर भाषांमध्ये जेव्हा असतो आणि तो सर्वसामान्यांच्या पर्यंत जेव्हा आपल्याला पोहोचवायचा असतो तेव्हा तिथल्या स्थानिक भाषांची आणि त्या स्थानिक भाषांमधल्या आदानप्रदानांची अत्यंत आवश्यकता भासते आणि म्हणून या ठिकाणी अनेक विषय या अधिवेशनामध्ये चर्चा केले जाणार आहेत. त्याच्यामध्ये विशेष करून इस्लाम आणि स्त्रियांचे हक्क असतील, मुस्लिम मराठी साहित्याचे सामाजिक योगदान यासारखे अनेक विषय ह्याच्यामध्ये आहेत. परंतु मला असं वाटतं की मुळातच हे मुस्लिम मराठी साहित्य अधिकाधिक पद्धतीने लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा हा जो उपक्रम आहे
की या माध्यमातून सर्वसामान्यांच्या पर्यंत हे मुस्लिम मराठी साहित्य पोहोचेल, समजेल, आणि या सगळ्यातून एक मानवतावादी दृष्टिकोन आपण सगळ्यांनी एकत्र डोळ्यासमोर ठेवून जर का काम केलं तर मला असं वाटतं की एकंदरीतच या सगळ्याचा उपयोग केव्हाही आपल्या देशाच्या अल्टिमेटली प्रगतीकडे होणार आहे. महाराष्ट्रातील मुस्लिमांची बोलीभाषा दखनी असली तरी त्यांच्या व्यवहाराची आणि अभिव्यक्ती होण्याची भाषा मराठी आहे. मुस्लिम मराठी साहित्य चळवळ ही महाराष्ट्रातील मुस्लिमांनी मराठीत अभिव्यक्त व्हावे यासाठी 28 वर्षापासून प्रयत्न करीत आहेत, असं मत पी ए इनामदार यांनी ह्यावेळी व्यक्त केलंय. वैविध्य जपत आजूबाजूच्या परिघात सामावणारे लेखन करत त्याला वाचकांच्या मनाचा ठाव घेता यावा असे पाहिजे. किंबहुना अनेकदा राजकीय सामाजिक घटना या साहित्यातूनच लवकर बोलक्या होऊ शकतात. म्हणून साहित्य लेखन ही एक कला आहे. अशा साहित्याची श्रीमंत सांस्कृतिक पैस आपल्या अंगावर ठरणाऱ्या अनेक नामवंत साहित्यिकांच्या गोधडीची ऊब ज्या पिढ्यांना मिळाली त्या भाग्यवान हो. परंतु आज मी तिला साहित्यिक संस्कृतीची ही गोधडी जागतिकरणाचे उसवत असताना अशा संमेलनाचे महत्त्व हे अधोरेखितच होते. संपूर्ण महाराष्ट्रातील 1000 वर मुस्लिम मराठी साहित्य या संमेलनाच्या माध्यमातून अभिव्यक्त होत आहे. मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाने या संमेलनाच्या माध्यमातून साहित्यप्रेमीमध्ये मराठी परिभाषा रुजवण्याचे मोलाचे कार्य केलेले आहे. आता तुमच्यासाठी एक वेगळी बातमी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आता लवकरच महिला रिक्षा चालवताना पाहायला मिळणार आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आता रिक्षा चालक बनणार आहेत. पिंपरी चिंचवड शहर म्हणजे उद्योगनगरी आणि ह्याच उद्योगनगरीत आता प्रथमच रिक्षा चालवणारी महिला पाहायला मिळणार आहे. महिला देखील कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. महिला आता रिक्षा चालवून आपलं घर सांभाळू शकतात असं मत महिलांनी व्यक्त केलं. तर परमिट मिळाल्यामुळे नक्कीच आनंद होत असून पुरुषासारखं काम करून कुटुंब सांभाळू शकतो असा विश्वास महिलांनी दाखवला आहे. खूप आनंद होतोय. जो काय उपक्रम राबवला गेलेला आहे इथे 100 महिलांना रिक्षा परमिट देऊन स्वतःची रिक्षा आणि स्वतःचा व्यवसाय जो काय यांनी उपक्रम राबवलेला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे आणि मला तर खूप अभिमान वाटतोय. आणि आता मी ह्याच्या पुढची जी काय वाटचाल आहे मी ती रिक्षा चालक म्हणून करणार आहे. परमिट आल्यावर खूपच आनंद झाला आम्ही की महिलांनी कुठंतरी पुढं जावं. आणि आम्ही पहिलं ते पाऊल म्हणजे आमच्या ह्याच्यात आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की बाबा आपण रिक्षा चालवून पुढं जाऊया सगळ्यांनी. आणि ज्या महिला आहेत की बाबा नाही का अशा की घरी बसूनच आहेत मग त्यांनासुद्धा संधी भेटली की बाबा काहीतरी करावं आपण. आणि त्यासाठी आम्हाला परमिट भेटला आम्ही खूप आनंदी होऊ की आम्ही आज रिक्षा चालवणार आहे. आम्ही म्हणजे पुरुषांच्या बरोबरीला आज आम्ही येणार आहे. त्याबद्दल म्हणजे आम्ही कमी शिकून पण म्हणजे जास्त खूप नाही आम्ही 10वी झालो आहे तरी पण कमी शिकून आम्ही पुरुषांच्या बरोबरीला कुठंतरी आम्ही डेअरिंग करून आज पुढं येणार आहे. हेल्मेट सक्तीची कारवाई पुण्यात जोरदार सुरू आहे. 1 जानेवारीपासून विना हेल्मेट दुचाकीस्वारांवरील कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे. एका दिवसात तब्बल 9,519 विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी 7,500 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. बुधवारी तेवढ्याच दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी देखील पोलिसांच्या कारवाईचा धडाका वेगाने सुरू असल्याचं दिसून आलंय. ह्या एकाच दिवशी 9,519 विना हेल्मेट धारकावर कारवाई करण्यात आली. तर शहरातील विविध वाहतूक विभागाकडून 6,105 जणांवर CCTV माध्यमातून 3,414 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. विना हेल्मेट दुचाकीस्वारांकडून प्रत्येकी 500 तडजोड शुल्क आकारण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे. पुणे ग्रामीण परिसरातील शेतकरी आणि युवकांनी मिळून सैनिकांच्या प्रती भावना दाखवत सैनिकांसाठी रक्तदान शिबिराचं आयोजन करून या शिबिरातील संकलित रक्त सैनिकांना पाठवून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. पुण्यातील विठ्ठलवाडी गावातील शेतकरी आणि युवकांकडून स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या अनेक जवानांना आपले प्राण गमवावे लागते, त्यातच काही जवान जखमी होतात. अशा सैनिकांना रक्ताचा पुरवठा कमी पडू नये ह्या उद्देशाने पुण्यातील शेतकऱ्यांनी आणि युवकांनी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले आणि साठवलेले रक्त सैनिकांना पाठवण्यात येत असल्याचं सांगितलं. क्षेत्र विठ्ठलवाडी तहसील शिरू डिस्ट्रिक्ट पुणे हे महाराष्ट्र प्रांत एक गाव आता है. यहाँ पे आज हमने बहुत ही बड़ा रक्तदान शिबिर आयोजित किया था. इसका उद्देश्य है रक्तदान सर्वश्रेष्ठ दान. इसका मतलब बहुत ही एक समाज के लिए एक आदर्श एक रक्तदान है क्योंकि जो हमारे सैनिक देश पे हमारे लिए लड़ते हैं 24 घंटे वहाँ पे वो खड़े रहते हैं सिर्फ हमारे लिए रहते हैं. उनके लिए कोई भी देखता नहीं कि वो क्या करते हैं कैसे करते हैं.
बुरी हालत में वहाँ पे कुछ समझो कुछ बीमारी हुई, कुछ इलाज उसके ऊपर इमीडिएट होना चाहिए, तो उधर मुझे ब्लड की ज़रूरत पड़ी रहती है तो मिलता नहीं। तो हमने जो युवक है उन्होंने सोचा सब मिल के कि जो हमारे आजी माजी जो सैनिक है गाँव के उनको भी इसमें शामिल करके एक बड़ा रक्तदान शिविर आयोजित किया, क्योंकि हमारे जो सैनिक है उनके लिए एक बड़ा एक हमारे गांव की तरफ से बड़ा योगदान होगा, इसलिए हमने ये आयोजित किया है। स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत अभियानांतर्गत मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने 800 रेल्वे डब्यांमध्ये बायो टॉयलेट बसवले आहेत। येत्या जून महिन्यापर्यंत उर्वरित 200 डब्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे। पुणे विभागातून प्रामुख्याने झेलम, आझाद हिंद, पटना, अहमदाबाद, दुरांतो, सिकंदराबाद, शताब्दी, वेरावल, गोरखपूर, मंडुआडीह, एनाकुलम, दरभंगा, लखनऊ, अमरावती तसेच कोल्हापूरहून सुटणारी महाराष्ट्र सह्याद्री, कोयना, धनबाद तसेच नागपूर एक्सप्रेस आणि मिरजमधून सुटणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्यासह पॅसेंजर गाड्या सुटतात। ह्या गाड्यांना सुमारे 1000 डबे आहेत। रेल्वे प्रशासनाने ह्या सर्व डब्यामध्ये बायो टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। रेल्वे मार्गावर पडणारी घाण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार आतापर्यंत 800 डब्यामध्ये बायो टॉयलेट बसवण्यात आले आहेत, तर उर्वरित 200 डब्यामध्ये जून महिन्यापर्यंत ही सुविधा पुरवली जाईल। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। स्वारगेट कात्रज मार्गे जाणाऱ्या मार्गात झालेल्या बदलाच्या निषेधात राष्ट्रवादीचे आंदोलन। हेल्मेट सक्तीच्या विरोधात म्हणून पुण्यातील वकिलांनी लढवली वेगळी शक्कल। राज ठाकरेबद्दल आक्षेपार्ह टीका करणाऱ्या तरुणाला मनसैनिकांनी दिली शिक्षा। आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जख्मी। याचबरोबर आजचं बातमीपत्र इथेच संपलं। तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।